relax. Sir, sir, batu lagi. Sau, sau kah, sau kah. Sau kah. Tatak, kau melan. Oh, relax. आता मोठा श्वास घे. मुला बरं वाटतंय का आता? हो. डॉक्टरांना बोलवायचंय का? अरे नाही नाही, डॉक्टरांची गरज नाही. अगं पण अमूल्य, गरम पाणी घेतेस का? थोडं बरं वाटेल तुला. नाही नको, आधीच तलावातलं खूप पाणी गेलं असेल त्यांच्या पोटामध्ये. अमूल्या, नक्की बरं वाटतंय का तुला? हो. तू पण ना अमूल्या, तुला साधं स्विमिंग येत नाही का? आरतीला येत शिकायचं तुझ्याकडनं. अगं अमे अमू, प्रेमात पडायचं वय आहे ना, पाण्यात कसली पडतीयेस, शोभत का तुला? अमर ते जरा गप्प बसलं. सॉरी. ऍक्च्युली माझंच चुकलं, बोट रेस ठेवायलाच नको होती मी. अरे नाही, माझं चुकलं. मी ना एक्साइटमेंट मध्ये बोटवर उभाच उभे राहील. ठीक आहे, तू आता जेवून घे, थोडे आराम कर. हो अमूल्या, आराम कर तू आता, बाकी काही नको करूस. पुढचे सगळे गेम्स कॅन्सल. नाही नाही नाही, काही कॅन्सल नाही करायचं. अमूल्या, तुझी अवस्था बघ जरा. अरे मी म्हटलं ना वेदांत, मी खरंच ओके. हे बघ, मी गेम खेळणार आणि जिंकणार पण. येस, दॅट्स द स्पिरिट. अमूल्या, हट्टीपणा करू नकोस, ऐक माझ. अरे नाही, मी खरंच हट्टीपणा करत नाहीये. मी म्हटलं ना, मी खेळणार म्हणजे खेळणार, आणि माझ्यामुळे उगाच बाकीच्यांचा मूड नको ऑफ व्हायला. अमूल्या, चला आपण खेळ स्टार्ट करूया. अमूल्या, अगदी ड्रेस तरी चेंज कर. अरे सॉरी, मी पटकन दोन चेंज करणार. काय वाजवत आहे? मी फक्त तुम्हाला दाखवलंय की आर्चरी कसं खेळतात ते. काय नाही ग, तुक्का होता, नेहमी ना लागत. विक्रांत. ए, काही काय? वेदांत, लागला की रे बाण? मला वाटलं पाठ दुखत असेल सो लागणार नाही. हा, एक एक मिनिट, माझी पाठ का दुखेल? अमू, वजन कमी झालंय का तुझं? झालं. हो. चला आपण गेम सुरू करूया. वेदांत, अरे हा गेम तू जिंकणार, आम्हाला कुठे खेळता येतो? हो. अरे पण मी आता दाखवलं ना कसं करायचं ते. अरे पण आपण एकदा ट्राय तरी करू. मी ट्राय करते. मूल्य थोडं, एक एक मिनिट. इथे हो असं दोन फिंगर्स. या दोन. हो बघ, हे इथे कर, लोड केलं, आता एम कर. फुल.
कळलं? हो कळलं, लागलाय बाण व्यवस्थित तिथे ते। अमूल्या अगं कशाला खेळताय तुम्ही? हे बघ आर्चरी मध्ये ना दादाला कोणीही बीट करू शकत नाही, त्यामुळे तुम्ही आधीच हरलाय तसं डिक्लेअर करा ना सर आणि विषय संपवून टाका। नाही 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 आम्ही नाही हार मानणार। हो मगाशी पाहिलं ना आपण, अमूल्य हार मानत नाही। ठीक आहे मग, चॅलेंज ऍक्सेप्टेड, बघूयात कोण जिंकत कोण हरत, बघूयात बघूयात। अजबा की सब जान टीम अमूल्या नंबर वन, अजबा की सब जान टीम अमूल्या नंबर वन। हे रिलॅक्स अमूल्या, कुठे इथे स्वतः। मी तुम्हाला गेमचे रूल्स सांगतो। सो प्रत्येक टीमला चार चार चान्सेस मिळतील, त्यात सगळ्यात जास्त जो स्कोर करेल ती टीम जिंकेल, कळलं? ओके डन कूल। सो पहिले आद्या तूच ये। मी दादा काय तू आपल्या टीम मध्ये नाही ती। अरे पण वहिनी आहे ती। वहिनी आहे दाद्या। अरे कम ऑन विक्रांत। So guys, it's a tie. एक टाय झाला म्हणजे आम्ही जिंकलोय, आम्ही लगोरी मध्ये काल लीड केलं होतो। अरे पण वहिनी टाय आहे तर मग टाय ब्रेकर झालाच पाहिजे। हे बघा मुल्या, हे बघ तुला माहितीये तुम्ही हरणार आहे, त्यामुळे कशाला खेळताय सोडून द्या, मग तर टाय ब्रेकर व्हायलाच पाहिजे। एक मिनिट एक मिनिट सायलेन्स, आपण एक टाय ब्रेकर राऊंड खेळूया। पण यात रूल्स वेगळे असतील, प्रत्येक टीम मधन फक्त एक प्लेअर खेळेल आणि त्या प्लेअरला तीन चान्सेस मिळतील आणि जो सगळ्यात जास्त स्कोर करेल ती टीम जिंकेल। ओके ओके ठीक आहे सर, आपल्या टीम मधन तुम्हीच जा। हो दादा जा तू। ओके आपल्या टीम मधून मी जातो। मला असं वाटतं की आता इकडनं वेदांत आलाय, सो इकडनं अमूल्याच आली पाहिजे। अमू ये। हो हो तू अमूल्याचा। ऑल द बेस्ट। ऑल द बेस्ट।
ऑल द बेस्ट. चला चला, आलेत का सगळे? हो आले आले आले, सगळे आले. काय झालंय, आता का बोलवलंय? सुवारे 12 वाजत आलेत. अरे सांगतो थांब. हो ना रे, एवढ्या रात्री कशाला? वेदांत, एक सरप्राईज आहे सगळ्यांसाठी. मी आलोच 2 मिनिटात, इथे थांबा. अमर ऐक ना, अमर ते अरे हॅपी बर्थडे वेदांत. यस, हॅपी बर्थडे दादा. हॅपी बर्थडे. काय सो कसं वाटलं सरप्राईज? ऑब्व्हियसली आवडलं. ऍक्च्युली मी दरवर्षी इंडियात फक्त ह्यासाठी येतो, कारण वेदांतचा बर्थडे असतो. आणि 12 वाजून गेलेले आहेत, सो हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday to you. अरे भरवलास ना हा घास अमोलचा. हॅपी बर्थडे वेदांत. सगळ्यांनी थांबा इथेच, मी आलेच. तू कुठे चालली आता? अरे आले आले, थांब. वाढदिवस म्हटल्यावर औक्षण व्हायलाच हवं. क्या बात है अमूल्य मॅडम, तुम्हाला माहिती होतं का सरांचा बर्थडे येते? हो मग, माझ्याकडे सरांचे सगळे डिटेल्स असतात.
बस वेदांत ये. हा मला माहितीये की मी पहिल्या दिवशी पिकनिकला सांगितलंय की इथे कुणी कोणाचा बॉस नाहीये, पण उद्या जेव्हा तुम्ही तुमच्या ऑफिसला जाल तेव्हा वेदांतच बॉस असेल. एरवी तो तुम्हाला तुमच्या कामाबद्दल तुमच्याबद्दल नेहमीच सांगतो, पण माझी एक इच्छा आहे की आज तुम्ही वेदांत बद्दल काहीतरी सांगाल. अरे सर 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 सर, तुमच्याबद्दल बोलायचं झालं तर एवढंच बोलेन की तुम्ही माझे आदर्श आहात आणि मला तुमच्यासारखंच बनायचं आहे. थँक्यू. सर, मी तुमच्याकडून नेहमी काही ना काही शिकत असतो आणि सर मी आता आयुष्यभर तुमच्यासाठी काम करायला तयार आहे. फक्त तेवढं तुम्ही ते राजीनामा सारखा सारखा मागू नका. अमु आता तू सांग. वेदांत बद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे. वेदांत, तू एका पुस्तकासारखास. पुस्तकाची पानं उलटल्यावर गोष्ट उलगडत जाते ना, अगदी तसाच तू उलगडत जातोस. खर तर मित्र म्हणून आत्ता आत्ता तू मला कळायला लागलास, पण एक गोष्ट मी तुला खात्रीने सांगते, तू ह्या जगातला बेस्ट बॉस आहेस. बरं, मी आलेच. आता माहित नाही. हॅपी बर्थडे. थँक यू. मलाही तुम्हा सगळ्यांशी बोलायचं आहे. सो आतापर्यंत आपण 127 प्रोजेक्ट डेडलाईनच्या आधी पूर्ण केले आणि इट्स अ फॅन्टॅस्टिक अचीवमेंट. सी आय नो तुमच्यातल्या काही जणांना मी रागीट वाटत असेन, टास्क मास्टर वाटत असेन, अँड आय नो की मी वाईट वागतो, पण हे सगळं ना एका स्वप्नासाठी आहे. VW इन्फ्रा ही फक्त आपली कंपनी नाही आहे, हे एक स्वप्न आहे आणि हे स्वप्न तुम्हा सगळ्यांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. आणि ॲज अ टोकन ऑफ अप्रिसिएशन, उद्या जेव्हा तुम्ही सकाळी ऑफिसमध्ये जाल तेव्हा तुमच्या टेबलवर पण काहीतरी स्पेशल असेल. वाव. थँक्यू सो मच.
बर बर्थडे सेलिब्रेट झाला पण एक इम्पॉर्टंट गोष्ट राहिली काय पार्टी.